मोठा प्रसंग घडला आणि कोणालाही मला साधं सांगण्याची तसदी घ्यावीची वाटली नाही। कुठली भूतबाधा झाली सुमीला काय कळत नाही बाबा। तुला कळलंय मी काय सांगतोय? आम्ही ताबडतोब निघतो इथना। दुकल तुला हळू। मी मोठा झालो ना, मी तर माणसांना सोडणारच नाही। अरे बेड्या, तोपर्यंत नर्सिंग होत थांबणार आहे का? काय झालं? मी हॉस्टेलमध्ये जाऊन आलो, सगळ्या पोरांकडे चौकशी केली। आर्यन बाबा रस्त्याच्या कडीला पडलेला कोणाला तरी सापडला, त्यानेच त्याला ऍडमिट केला। आर्यन बाबाच्या खिशामध्ये त्या हॉस्टेलचा नंबर सापडला। नशीब मी त्या वॉर्डनकडे माझा नंबर देऊन ठेवला होता म्हणून, नाही तर आपल्याला कळलं बी नसतं। हॉस्टेलमध्ये मुलांमध्ये काय झालं? मी ती बी चौकशी केली। आर्यन बाबा सगळ्यांचाच लाडका आहे, कोणाची अद्यात नाही ना मध्यात। मग आपल्या कुठल्या वादातून? आपल्या कुठल्या बी दुश्मनाची छाती होणार नाही असं काहीतरी आपल्या विरुद्ध करण्याची, आणि कुणाला माहीत बी नाही आर्यन बाबा तुझाच पोरगा आहे म्हणून, मग कोण कशाला त्याच्या वाटेला झालं? काय आपला एक शत्रू जो या नीच थराला जाऊ शकतो? युगंधरे, तू फक्त मला त्याचं नाव सांग, आज रात्रीच्यालाच त्याची 12 वाजवतो। तू फक्त नाव सांग। नरसिंह किल्लेदार। साहेब अमरावतीवरून निघालेत। हो साहेब, मला असं वाटतंय तुम्ही स्वतः जातीने लक्ष घालावं यामध्ये। हो साहेब। नाही, मीडियाला अजून काही खबर नाही आहे, मी तुमच्या फोनची वाट पाहतो। आणि हो साहेब आले की लगेचच तुम्हाला फोन करतील। इकडे जे काही घडतंय मी तुम्हाला सांगतो। हो ठेवतो। ओके थँक्यू। हॅलो, आपली सगळी माणसं मुंबईभर पसरवा, गरज पडल्यास मुंबईतल्या प्रत्येक घरात प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन शोधा। दर 15 मिनिटांनी मला रिपोर्टिंग पाहिजे, कळलं? अत्याबाई काळजी करू नका, अमृताताईंना काही होणार नाही। मी आता कमिशनर साहेबांशी बोललोय, सगळे पोलीस फोर्स कामाला लावतील। ते काय वाटतं ते करा वागणीस, आज परीक्षा आहे तुमची, कसाही करा पण अमृताला सोडवून आणा। असेल नसेल ती सगळी ताकद पणाला लावा, पण पोरीला घरी घेऊन याव। आता बाई तुम्ही शांत व्हा, अमृताताईंच्या केसालाही धक्का लागणार नाही। ज्याने कोणी हे केलंय ना त्याचे दिवस भरले म्हणून समजा। आतेबाई जानकी वहिनी आल्यात। वामन दादा। मी सुमिताईला त्याच्या खोलीत सोडून आले। तुम्ही फक्त ना परशुदादांना तिकडे जाऊ देऊ नका। काय बोलतीस तू? नवरा बायको येते दोघ जण, आपण काय करणार? म्हणून काय झालं? तुम्ही काही पण करा पण त्यांना तिकडे जाऊ देऊ नका। जानकी घरामध्ये काय परिस्थिती याची तुलाही कल्पना आहे, आणि कुठल्याही कायद्याने सुद्धा आपण त्या दोघांना एकमेकांना भेटण्यापासून थांबवू शकत नाही। कायदा वगैरे मला नाही कळत, आणि कळत असताना आतापर्यंत तुमचा काळा कोट घालून सुमिताईला न्याय मिळवून दिला असता। <laughs>
कोणाकडे पाहायचं? सकाळी जाऊ नका कुठे, घरात असा अचानक काहीतरी प्रसंग येतो आणि मग मग आपलं कोणी नसतं इथे. आत्या, तू बस इकडे इकडे ये, बस शांत हो आत्या. आत्या आता आम्ही आलो ना सगळे, सुद्धा आली. ये बाबानो, अरे काय चाललंय काय, आम्हाला पण कळू दे की आम्ही घरातलेच आहोत. जानकी वहिनींच्या सांगणार नाही इथपर्यंत आलोय आम्ही, मग आम्हाला कळू दे काय झालं त्या पोरीचं काय झालं. परशु तपास चालू आहे परशु शेठ. हवामान खात्याच्या बाईसारखी उत्तर देऊ नका. फोन आला होता, ज्याने कोणी फोन केला त्याने 5 कोटी रुपये मागितलेत. पाच कोटी? अरे काय पैशाची शेती करतो का काय आम्ही? उडकी कवडी पण मिळणार नाही म्हणा. परशु शेठ, प्रश्न पैशाचा नाहीये, अमृताताई सुरक्षित असल्या पाहिजे. त्यांच्यासाठी 5 कोटी किंवा 10 कोटी हा प्रश्नच नाहीये. मग तसं असेल तर देऊन टाकेल की 5 कोटी, वर्गी वाचली पाहिजे काय. पण साहेब अमरावतीवरून निघाले, येईपर्यंत थांबावं म्हटलं थोडं. कशापाई थांबायचं, हा वागणे आहे की एवढा शिकला सवरलेला काय रे बाबा. अशा वेळेला शिक्षणाचा काही उपयोग नाही परशु, दादाच हवा. बघा तुम्हाला लोकांना जर भीती वाटत असेल तर पैसे घेऊन मी जातो किडनॅपरकडे. अरे परशु, प्रश्न घाबरण्याचा नाही आहे बाबा, निर्णय क्षमतेचा आहे. बाकी तुझ्यात आहे ना तर माझ्यात, म्हणून म्हणून इथे दादा हवा. एवढे पोलीस काय कामाचे, आकडा खानाला आलेत काय, लंगूट कधी बांधणार. कमिशनर साहेबांशी बोलणं झालंय, ज्या नंबरवरनं फोन आला होता तो ट्रेस करताय. करा म्हणा ट्रेस करा. अरे सिनेमामध्ये सुद्धा कधी हे पोलीस किडनॅपरला पकडू शकले नाहीत, खऱ्यामध्ये काय पकडणार. परशु सिनेमा नाही आहे हा, बोलतोस ना तेव्हा जरा भान ठेव, आजूबाजूला काय चाललंय ह्याच्याकडे जरा लक्ष दे. अरे वामन्या, लक्ष ठेवूनच बोलतोय मी, वर्गी वयात आलेली आहे, तरुण आहे काय ते बाई, बरोबर आहे की नाही. मग परशु म्हणतो ते बरोबर आहे, पोलिसांना सांगत जरा म्हणून जरा लवकर हालचाल करा. अमृताला काही झालं तर तिला काही होणार नाही. पोलिसांना हलवा म्हणून लवकर लवकर काय ते करा, तपास करा. तोपर्यंत मी जाऊन येतो, सुमित्राला भेटून येतो. बायको आजारी आहे माझी, आणि आजारी बायकोला नवऱ्याने भेटू नये असं काही नियम आहे काय? काय रे बाबा, कायदा आहे काय सर? जा बाबा जा, काळजी घे तिची. नेम धरून एकाच घराण्यावरती संकट कोसळावीत ना तशी कोसळतायत संकट. बघ ना आता, काल पर हसणी खेळणारी माझी बायको अचानक वेडी काय झाली, तरुण पोरगी गायब काय झाली, काय चाललंय घरामध्ये काय कळना. कशी आहे तब्येत? लाज नाही वाटत करे तुला हे असं विचारताना? एक गंमत सांगू का तुला? गंमत? तुझी गंमत म्हणजे कुणाच्या तरी जीवावर बेतलं असणार. मायला, तू चांगली ओळखायला लागली ग मला. लोक उगाच तुला वेडी 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 म्हणतात. सगळे नाही, तू तू मला वेडी ठरवण्याच्या मागे लागलायस, कळलंय? काहीही झालं ना तरी तू जो हा बुरखा पांघरलायस ना, तुम्ही फाडणारच. असं बरी गोष्ट सांगतो, आपल्या अमृताला म्हणे कोणीतरी किडनॅप केले. कळलंय मला, आणि ज्या कोणी अमृताला किडनॅप केलं असेल ना त्याला भाऊजी सोडणार नाही. पण तू सापडलं तर पाहिजे ना. तो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात लपून बसला असेल ना तरी भाऊजी त्याला शोधून काढतीलच. माहितीये का
त्या किडनॅपरला शोधायला दादाला मीच मदत करू शकतो. म्हणजे काहीतरी चांगलं चाललंय. तुम्हाला विघ्न आणायचं असेल नाही का? बाई तुझी शपथ, तुझी शपथ घेऊन सांगतो. त्या किडनॅपरला मी ओळखतो, या डोळ्यांनी पाहिले त्याला. डोक्यावर परिणाम नाही ना झालेला तुमच्या? कारण अमृता किडनॅप झाली तेव्हा मी रमावतीत होतात. अगं बाई मी नाही, आपण दोघं रमावतीत होतो. आणि हे किडनॅपिंग झाले सकाळच्या पारीला. आणि मी तिथे गेलतो, त्या आपली कोणती अमृता तिच्या कॉलेजमध्ये एका कामासाठी गेलतो. माझ्या डोळ्यासमोर अमृताला पळवून देताना पाहिले मी. म्हणजे तुम्ही त्या माणसाला पाहिलं? अगं पाहिले म्हणजे लय जवळून जाऊन पाहिले. आणि मला धक्काच बसला. शेम टू शेम माझ्यासारखाच दिसत होता. अहो मग तुम्ही तिला वाचवलं का नाही? अगं कसं काय वाचवणार, मी माझ्यासारख्या दिसणाऱ्या माणसाची युद्ध कसं काय करणार? माझ्यासारख्या दिसणाऱ्या माणसाशी म्हणजे शेम टू शेम माझ्यासारखा चेहरा. यो असाच कोट घातलेला होता, मफलर होता, अंगठ्या होत्या, अशीच मिशी. असे चेहऱ्यावरती प्रेम, सात्विक भाव, तुला काय सांगू मी. मग हे सगळं तुम्ही मला सांगण्याऐवजी पोलिसांना का नाही सांगितलं? कसं सांगणार, तरी पण धाडच करून मी त्याला पकडला. त्याला विचारलं, हरामखोर माणसा का करतोस आता तू, माझ्या पुतणीला का पळवतोस? तर मला म्हणला पैशांसाठी, बायका पोरांसाठी पैसे जमा करायचे, त्यांना सुखात ठेवायचं असं म्हणला. म्हणजे तुम्ही त्याच्याशी बोलला? तुम्ही त्याचा चेहरा पाहिला? मग हे सगळं तुम्ही मला का सांगताय, पोलिसांना का नाही सांगत आहात? कारण तुझ्यावर माझा विश्वास आहे ग. तसाच त्याचा पण त्याच्या बायकोवर विश्वास आहे. होय म्हणजे तुम्ही त्याच्याशी त्याच्या संसाराच्याही गप्पा मारल्यात? गप्पा मारल्या म्हणजे काय, मी त्याला बोललो तुझ्या बायकोचं नाव काय बाबा, कशापाई करतो असं वंगाळ काम? तर मला म्हणला माझ्या बायकोचं नाव. आणि नाव ऐकलं आणि गप गार झालो. नाव म्हणजे शेम टू शेम सुमित्रा. अशी डॉक्टर पदर घेते म्हणला ती. अगं येडे, तो दुसरा दुसरा कोण नव्हता, परशुराम किल्लेदारच होता. येड रे येड तिच्या आईला. हे सगळं मी लोकांना ओळून सांगणार आहे. आणि असं कसं सांगणार, तू बायको आहेस की नाही माझी, प्रेमळ बायको माझी, एवढ्या विश्वासानं तुला मी सांगितलंय, असं कसं लोकांना सांगणार तू? बरं हे समजे पैसे कोणासाठी जमा करते मी, तुझ्यासाठी आणि जीवसाठी, आहे की नाही सांगणार ना? नाही सांगणार ना? सांगणार, सांग, काय फरक पडत नाही. हळूहळू करून एकेकाला कॉपच्या घेऊन सांग, कोणाचा पण विश्वास बसणार नाही. कारण सगळ्यांना वाटते तू ठार वेडी आहे. साहेब वरपासून खालपर्यंत सगळ्यांना फोन करून झालेले. पोलिसांबरोबरच आपली सुद्धा यंत्रणा कामाला लागली. कोणाची हायगाय केली जाणार नाही. कोणाची माय व्यायले म्हणून माझ्या मुलीच्या अंगाला हात लावण्याची हिंमत केली, त्याचा अख्खा खानदान संपवून टाका. त्याच्या नात्या गोत्यातले जे कोणी भेटतील झोडपून काढा त्यांना. इतके वर्ष राजकारणात राहून कधी वाम मार्गाने वागलो नाही, पण आता कोणाचीही हायगाय केली जाणार नाही. आत्ताच्या आत्ता गृहमंत्र्यांना फोन लावा. सगळीकडे फोन लावून झाले साहेब. CM साहेब स्वतः तुम्हाला फोन करणार आहेत. मला वाटतं साहेब रस्त्यावरच्या कोण्या लुंग्या सुंग्याचं काम नसावं आहे. हे असलं कारस्थान फक्त एकच व्यक्ती करू शकते वाकणीस. युगंधरा सरतापे. साहेब युगंधरा सरतापे आणि आपल्यामधलं वैर जगजाहीर आहे, पण मला नाही वाटत त्या बाई या थराला जातील. ती कुठल्या थराला जाईल हे तुम्ही मला शिकवू नका वाकणीस. आजपर्यंत तिने काय काय केलंय माहिती ना तुम्हाला? तिच्या दीड दमडीच्या वृत्तपत्रातून ती आमच्या विरुद्ध गरळ ओकत आली आहे. अहिल्येला आमदारकीचं गाजर दाखवून घरात फूट पाडण्याचा प्रयत्न केलाय. जानकीला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न केलाय तिनं. मलाही असंच वाटतं की त्या असं नाही करायच्या म्हणून. तिच्याबद्दलचा पुळका अजून गेला नाही वाटतं तुझा? तसं नाही, पण तू एक अक्षरही बोलू नकोस. आणि प्लीज मी विनंती करतो तुला, आज जा आणि हे प्रकरण संपेपर्यंत माझ्या डोक्याला ताप देऊ नका कोणी.
साहेब वहिनी साहेब बोलताय त्यामध्ये पण काही तथ्य आहे. कारण अपहरणकर्त्यांनी सरळ सरळ पैशाची मागणी केली आहे आणि मला नाही वाटत युगंधराबाई पैशासाठी असं काही करतील. पैसे मागणं हे केवळ नाटक आहे वाकणेस. आपलं लक्ष दुसरीकडे लागावं म्हणून. पण माझी खात्री आहे हे सगळं तिनंच केलंय. ठीक आहे मग आता काय करायचं सांगा. तिच्या घरात घुसून जो भेटेल त्याला तोडवायचं. आजपर्यंत काठाकाठाने युद्ध चाललं होतं पण आता ती पाण्यात उतरलीच आहे तर आपण तरी पाण्याची खोली बघण्यात वेळ कशाला घालावा. फोन लावा तिला आणि सांगा तिचा बाप येतोय. माझा सगळा सभ्यपणा वेशीवर टांगून दुश्मनी काय असते ते दाखवणार आहे म्हणावं. आणि त्यात जनाबिनासारखी कुत्रीमध्ये आली ना तर त्यांना तिथल्या तिथे ठेचा. माझ्या मुलीच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्या युगंधरेच्या मेलेल्या आणि जन्माला येणाऱ्या सगळ्या पिढ्यांचं श्राद्ध घालेन आज. साहेब युगंधराबाईचाच फोन आहे. जानकी मला ना तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तू खोलीतून बाहेर का आली? म्हटलं होतं ना जाऊन झोप म्हणून. का माझ्या खोलीतून बाहेर येण्यावर कोणी बंदी घातली आहे का? तसं नाही सुमिताई, पण आधीच सगळ्यांच्या डोक्याला खूप ताप आहेत. हे बघ मला माहितीये की सगळ्यांच्या डोक्याला ताप आहे आणि तो काय हेही मला माहितीये. अमृताला कोणीतरी किडनॅप केलंय. हे बघ जानकी, तसंही मी माझ्या खोलीत जाऊन बसले तर हा प्रश्न थोडी सुटणार आहे. हा त्यापेक्षा मी इथे बसून हा प्रश्न सोडवायला मदत करते ना. कारण मला माहिती आहे ग की अमृताला किडनॅप कोणी केलंय. सुमिताई तुला म्हंटल ना तो विश्रांती घे म्हणून. अगं मी तुला इतकी महत्वाची बातमी सांगायला आली आणि तू मला विश्रांती घ्यायला काय सांगतेस? कारण तुला त्याची गरज आहे. जाऊन झोप आता तू आणि मला एकटीला सोड. जानकी जानकी ऐक ना, मला खरंच वेट नाही का लागलेलं. ज्या कुणी अमृताला किडनॅप केलंय ना त्यांनी स्वतःहून मला सांगितलं की पैशाची गरज भागवण्यासाठी त्यांनी अमृताला किडनॅप केलाय. खरंच अगं तू माझ्यावर विश्वास ठेव, मी खोटं बोलत नाहीये. जानकी कसा विश्वास ठेव तुझ्यावर? मला मला माहिती आहे तू कोणाचं नाव घेणार आहेस ते. पाठीत वार करण्याची तुझी सवय अजून केली नाही नरसिंह. माझ्या नवऱ्याला पण असं बेसावध असताना मारलं आणि आज माझ्या मुलाला. इतके दिवस मला तू फक्त माथे फिरू वाटायचीस पण आज माझी खात्री पटली आहे. मला इतके दिवस तू खुनी वाटायचास आणि आज माझी खात्री झाली आहे. का माझ्या मुलाच्या जीवावर उठलायस? कोण तुझा मुलगा? मी ओळखत नाही त्याला. आणि आता स्वतःचा नीचपणा लपवण्यासाठी माझ्यावरच आरडाओरडा करतेस काय? तुला बऱ्या बोलानं सांगतो युगंधरा, माझ्या मुलीला सोड नाहीतर. नाहीतर काय करशील? हा काय करशील? मला जे दुःख द्यायचं होतं ते तू दिलंयस आणि आज मी पण तुझ्यासारखी निकरगट्ट झाली आहे फिनॅकच्या गेल्यामुळे. माझ्या त्याच मित्राची बायको म्हणून आजपर्यंतच्या तुझ्या सगळ्या चुकांकडे दुर्लक्ष करत आलो मी. पण माझ्या मुलीला किडनॅप करून तू आपल्यातल्या मैत्रीची ती पुसटशी रेषा सुद्धा पुसट केलेस. युगंधरा आता तुझे धंदे सहन केले जाणार नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेव युगंधरा, माझ्या अमृताला जर काही झालं तर तुझी अशी हालत करेल की तुला जन्माला आल्याचं दुःख होईल. नशा करायला सुरुवात केलीस का तू? कित्येक वर्षात मी तुझ्या मुलीला पाहिलं सुद्धा नाहीये. मग काय तिचा चेहरा पाहण्यासाठी तिला किडनॅप केलं सोय? मी तुझा नायनाट करण्याची शपथ घेतली नरसिंह, पण त्यात मी तुझ्या मुलीला ओढणार नाही. उलट तुझ्याच माणसाने माझ्या आर्यांवर हल्ला केलाय. काय आर्यन म्हणजे बिट्टू?
पेटू जो काका काका म्हणून तुझ्या अंगा खांद्यावर खेळायचा असं त्याला तुझा काहीतरी गैरसमज होतोय युगंधरा. असला भ्याड हल्ला मी आजपर्यंत कोणावरही केला नाही. उलट माझी अमृता किडनॅप झाल्यामुळे माझी झोप उडाली. कधी किडनॅप झाली अमृता? आज दुपारी. आर्यनवर हल्ला पण आज दुपारीच झाला. त्याचा अर्थ दुपारी ते दोघंही एकत्र. आता तू भांग प्यायल्यासारखी बोलतेस युगंधरा. तुला कदाचित माहिती नसेल पण तुझी मुलगी अमृता आणि आर्यन एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. कदाचित कदाचित हे नातं मैत्रीच्या पलीकडेही असू शकतं. त्यामुळे आपल्या दोघांमधलं वैर विसरून मी देवाकडे प्रार्थना करीन की अमृता जिथे असेल सुखरूप असेल.